महिन्याचे ते 4 दिवस वेदनेचे असतात, पण ते तुम्ही परावर्तित करू शकतात आनंदामध्ये. मासिक पाळीदरम्यान खूप मुलींना पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होतो, आणि हा त्रास जर टाळायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला नियमित एक्सरसाइज करावी लागेल. मंडुका आसन, जे खूप मी नियमित करते, वॉकिंग करणं, जॉगिंग करणं, ॲरोबिक्स करणं, जे काही तुम्हाला आवडेल ते तुम्ही कराल तर पाळीच्या दिवसात होणारा कंबरदुखी आणि पोटदुखीचा त्रास तुम्ही थांबवू शकाल. एक्सरसाइजमुळे आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स क्रिएट होतात, आणि मला असं वाटते की गोळ्या औषधं घेण्यापेक्षा जे फ्री ऑफ कॉस्ट आहे ते करणं कधीही चांगलं आहे, ज्याचा आपल्या शरीरावरती चांगलाच परिणाम होतो. नाहीतर मीही तुमच्यासारखी आधी सायक्लोप्राम किंवा मग मिन्सपासची गोळी घ्यायचे, पण आता मला कोणत्याही गोळीची गरज पडत नाही आणि माझे डेज कधी सुरू होतात हे मलाही कळत नाही, कारण एक्सरसाइज मी नियमित करते. आज तारीख आहे 28 मे, मेन्स्ट्रुअल हायजीन डे म्हणून ऑब्झर्व केला जातो. मासिक पाळी संदर्भातचा अवेअरनेस वाढावा हा त्यामागचा उद्देश आहे, आणि यावर्षीची थीम आहे ॲक्शन अँड इन्व्हेस्टमेंट इन मेन्स्ट्रुअल हायजीन अँड हेल्थ. त्यामुळे ही गोष्ट नक्की करा. हॅपी ब्लीडिंग.